नमस्कार मंडळी, मी मिनाला स्वरंग, माझा सिंधुदुर्ग या यूट्यूब चॅनलवरती करतो आहे तुमचं मनपूर्वक स्वागत. आज आपण आहोत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुका आणि कुडाळ तालुक्यातील माणगाव येथे. आपण पाहतो सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सध्या येथे चतुर्थीचा सीझन जो आहे तो मोठ्या जोमात आपल्याला पाहायला मिळणार आहे, कारण काही दिवस शिल्लक आहेत चतुर्थीला आणि त्यासाठी जे आपल्या सिंधुदुर्गातील कलाकार असतील. मागच्या वेळी मी तुम्हाला हार्मोनियमचा एक कारखाना दाखवला होता आणि आत्ता पोचलो आहे मी पकवाससाठी आणि या ठिकाणी मी माझा पकवास दिलेला आहे हे करायला, साधायला म्हणतात तो. गेल्या वर्षी नवीन घेतलेला मी, यंदा म्हटलं थोडंसं काम करूया, त्याचं पुढा वगैरे काम करायचं, त्यासाठी मी या ठिकाणी दिला आहे. आणि या ठिकाणी आपण पाहतो आहे माणगाव येथील वसोलकर जे पकवास मेकर्स आहेत ते स्वतः पुढे वगैरे बनवतात. कसे बनवतात, कशाप्रकारे काय काकर वगैरे काय असेल, त्यांचं पकवास कशा रीतीने बांधला जातो, त्याच्यानंतर ढोलकी असेल आणि तबला असेल हे कशा रीतीने तयार करतात हे मी दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे माझा सिंधुदुर्ग या चॅनलवरती. आपल्या या सिंधुदुर्गामध्ये नाही म्हटलं तरी पकवासवादक बऱ्याच प्रमाणात आपल्याला पाहायला मिळतात. चांगली गोष्ट आहे, कारण तरुण वर्गमध्ये या अशा ज्या काही अध्यात्माच्या दृष्टीने जी काही वाटचाल होत आहे, वृत्ती होत आहे, खूप चांगलं वाटतं आहे या ठिकाणी पाहिलं असेल तर. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पकवाचा जो निर्मिती कशी केली जाते ही पाहणार आहोत. आपण पाहतो आहे माणगाव या ठिकाणी पोचलो आहे आणि माणगाव येथील वसोलकर जे पकवाज मेकर आहे नेमके प्रॉपर कुठचे आहेत काय सगळं ते मी त्यांच्याकडून चौकशी करून म्हणजे चर्चा त्यांच्याशी होणारच आहे, बोलणार आहे त्यांच्यासोबत. पहिल्यांदा आधी ही जी पकवाज वगैरे आहे ती मी तुम्हाला दाखवतो आहे. सध्या काम जोरात चालू आहे, चतुर्थी अवघ्या 8 दिवसावरती आलेली आहे, जोरदार या ठिकाणी काम चालू आहे. आत्ता संध्याकाळची वेळ आहे, दुपारी काही जे पकवाज तयार झालेले होते ते लोक येऊन गेले होते. हो ना दादा, हो दुपारी लोक येऊन गेली होती सगळे. आपण पाहतो आहे पूर्ण जो साज मांडलेला आहे पकवाजाचा, अजूनपर्यंत काही काम आहे पुढे पकवाज त्यांचे गेले होते येऊन गेलेत त्यांनी. चला मी दाखवतो तुम्हाला नेमकं कशा रीतीने केलं जातं ते, त्यांच्याशी चर्चा करत करत आपण आजचा हा व्हिडिओ शेअर करणार आहोत. आपण पाहतो आहे पूर्ण पकवाज या ठिकाणी काम जोरात चालू आहे. पूर्ण माणगाव म्हटल्यानंतर माणगाव पंचक्रोशी शिवापूर ते आकेरी झारापर्यंत या ठिकाणी सगळे पकवाज येत असतात. मी दाखवते काम जोरात चालू आहे, चर्चा आपली होणारच आहे त्यांच्यासोबत. आता हे काकर आहे त्याचं काम चालू आहे पकवाजचं. पूर्णरित्या सर्व जे आहे ते पूर्ण स्पेशल बनवलं जातं, हाती सगळं असतं या ठिकाणी. कोणत्याही प्रकारचा रेडीमेडचा वापर इकडे नसतो. आपण पाहतोय तबलासुद्धा या ठिकाणी तयार करण्यात येत आहे, त्या ठिकाणी एक पकवाजसुद्धा आहे आणि तिकडे सध्या तो गजरा तयार करण्याचं काम चालू आहे. आता आपण याच्याशी चर्चा साधूया. नाव काय तुमचं दादा? शशिकांत वसोलकर. शशिकांत वसोलकर. आता आपण माणगावमध्ये आहोत आणि वसोलकर म्हणजे प्रॉपर तुमचं गाव वसोली. वसोली, ओके. तुम्हाला मी असा प्रश्न करतो आहे की हा जो पूर्ण जो सांगोपांग यथांग हा व्यवहार चालू आहे, हा जो संसार जो मांडलेला आहे, ईश्वराची सेवा आहे एका अर्थाने, कारण हेच पकवाज घेऊन सर्व भाविक असतात ते भजन रूपी सेवा करत असतात, याचा अर्थ हा सुद्धा भाग हा भक्तीसाठीच आपल्याला जोडायला हरकत नाही. मग ही जी तुमच्याकडे शिकवण आली आहे म्हणजे तुम्ही शिकलात ते केव्हापासून आणि कशाप्रकारे तुम्हाला आवड निर्माण झाली आहे याच्यात? आमच्या घरामध्ये परंपरा आजोबापासून चालू आहे. आधी आजोबा करायचे आणि मी छोटा होता तेव्हा आजोबांसोबत मी असं बघायचं आजोबा काय करताय. म्हणजे आजोबांचं म्हणजे असा कारखाना होता की घरीच? हा घरी करायचे आजोबा, म्हणजे गावात गावातील वगैरे. त्यावेळी असं आमच्या घरी एवढे तपली हे असायचे पकवाज तपली की खूप लोक यायचे आणि त्यावेळी आम्ही छोटं होते. छोटं असल्यामुळे मला ते आम्ही ते आजोबांसोबत बसायचो आणि आजोबा काय करतात ते मी बघायचं. मला जास्त असं हे होतं, छंद होता सर, मी सुद्धा पकवत होतो, मला छंद होता खाऊ म्हणजे तयार करा बघून मी तयार केला. आज मला शिकवलं करतो. आणि त्याच्यानंतर तुम्ही स्वतः म्हणून केव्हा चालू केलं की त्यावेळी आजोबांच्या मार्गदर्शनाखाली तुम्ही सुरुवात केली आणि त्यानंतर असं वाटायला लागलं पूर्ण आपण पूर्ण हे झालो आहे आणि आता स्वतः आपण काहीतरी करायला पाहिजे,
तर मग केव्हापासून तुम्हाला? मला तरी 8 वर्ष. 8 वर्ष या क्षेत्रात तुम्ही काम करताय आणि ह्या याच्यात पकवाज वगैरे बनवले जातात, मग कशाप्रकारे तुम्ही हे करता? कारण या याच्यामध्ये तुम्ही रेडीमेड कुठलीच वस्तू वापरत नाही. रेडीमेड मी स्वतः पुढा कामदा स्वतः मी कट करून स्वतः बनवला. हा पुढा मी बनवत आहे. 64 घराचा पुढा आहे. किती घराचा? 64 घराचा. आपण पाहतो याच्यानंतर त्याच्यावर जी प्रक्रिया असणार आहे ती करणार आहेत. मी निश्चित दाखवलं असतं, जवळपास असलो असतो, पण त्यांनी तयार केलेले पकवाज आता असतील ना दाखवायला, ते पण दाखवू शकते. आपण पाहतोय, हां आत्ताच या ठिकाणी हे तयार केलेलं गजरा वगैरे आपण पाहतोय. त्यानंतर शाई वगैरे सगळं काय काय येईल, त्याच्यानंतर कट वगैरे करून हा बनवला जाईल. आपण पाहतोय आता हे जे पकवाज दिसत आहेत ते या म्हणजे माणगाव पंचक्रोशीत कुठल्या कुठल्या गावातून तुमच्याकडे येत आहेत? वेंगुर्ला, बऱ्याच लांबून येत आहे. माणगाव पंचक्रोशीत, नंतर वेंगुर्ला, चौकूळ, आंबोली जे काय आहेत ते भाग, शिवापूरपर्यंत सगळे काय येत आहेत तुमच्याकडे पकवाज या ठिकाणी येत असतात. आता काय चतुर्थीचे काहीच दिवस शिल्लक आहेत, म्हणजे कामाचा व्याप वाढलेला आहे, तरी पण कोणत्याही प्रकारचा थकान महसूस न करता या ठिकाणी हे आपली सेवा आहे ती हसत हसत करतायत. त्यांना याच कामामध्ये साक्षात परमेश्वर त्यांना दिसत आहे आणि त्याच उत्साहाने या ठिकाणी काम करत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. हा म्हणजे तो फोटो आहे तो तुमच्या आजोबांचा ना? ओके, आपण पाहतोय स्क्रीनवर त्यांच्या आजोबा. यांचीच प्रेरणा घेत या नातवाने त्यांचा जो वारसा आहे तो चालवण्याचा प्रयत्न केलेला आहे. हे जे सर्व लोक आहे आणि ही जी सगळी पूर्ण जी मंडळी आहे ती म्हणजे यांचं संयुक्त कुटुंब आहे आणि या ठिकाणी ही परंपरा पूर्ण घरातीलच असून हे सर्व घरातीलच कारागीर आहेत आणि वावरत आहेत. खूप छान या ठिकाणी असं पाहायला मिळते, कारण सध्या पाहिलं असेल तर घरामध्ये एकोपा वगैरे नसतो आणि ती परंपरा जोडण्याचा जपण्याचा प्रयत्न या वसोलकर कुटुंबियांकडून आपल्याला पाहायला मिळतो आहे. मी तुम्हाला एकदा पुन्हा एकदा दाखवतो आहे, हे पकवाज वगैरे चालू आहे यांचं काम. हा पकवाज रेडी आहे बरोबर. मग आता हे जे तुम्हाला काळी 2 किंवा काळी 1 हे जे लावून द्यायला पाहिजे, कारण गिरायक सगळेच एका स्वरात गाणारे नसतात, मग त्यांना कशाप्रकारे तुमची सोय असते? कस्टमर येतात ना, जे कुठचा स्वर सांगतात त्या स्वरांना आम्ही लावून देतो. म्हणजे हे तुम्हाला ज्ञान कसं काय म्हणजे? आजोबांपासून, आजोबा आमचे पेटीवर कधी लावलं नाही. हां, जे सांगायचे कोणी सांगितलं की मला काळ दोंडा पाहिजे, हां पेटीशिवाय ते लावून द्यायचे. तीच कला तुमच्याकडे आता त्यानुसार म्हणजे जसं पाहिजे ऐकून तुम्ही हे करत असता. म्हणजे हे तुम्हाला कसं साध्य होईल, म्हणजे तुम्ही स्वतः पकवाज वगैरे वाजवता? मी स्वतः वाजवतो. हां, त्याच्यामुळे हे ज्ञान तुम्हाला म्हणजे तुम्ही जसं पाहिजे त्यानुसार तुम्ही देण्याचा प्रयत्न करत असाल. आपण पाहतो एकदा हात मारा बघा. आपण आता हा किती काळी कितीचा आहे? काळी एकचा आहे. आपण पाहतोय या ठिकाणी जोरदार काम चालू आहे. वसोलकर पकवाज मेकर्स या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो आहे माझा सिंधुदुर्ग या यूट्यूब चॅनलवरती. हाय सर, अजून योग इल्लोलो असा आपल्या इसरलो शेजारी असं ते काय विचार आहे? नाव काय रे तुझा? आयुष कारे. कडे सुनिल म्हणजे कसं काय म्हणजे काय होतो पकवाज बिकवाज हाडलो काय म्हणजे काय पकवाज होतो? म्हणजे शाही पुढे गेली देऊ केलं, दुसरं दिले म्हणजे तो आता घेतले थोड्या म्हणजे तसं या करू दिला तात्पुरतो यायला म्हणजे अशी एक्सचेंज ऑफर पण म्हणजे तो ते वाजे येतं कोणाकडे शिकतं? पालवांकडे शिकतं. विनोद पालवांकडे. आणि म्हणजे तुका जो पकवाज हा तो म्हणजे बरा वाटता? चांगला. आणि काम ऐसा मस्त करतात ना? पहिल्यांदाच बघला आणि बरा वाटला, मन प्रसन्न आला. आपण बघ पाहतोय की ह्याच्या चेहऱ्यावर जे हास्य आहे या हास्यावरूनच आपल्याला पाहायला मिळतं की
असं म्हटलं जातं की मुलांच्या मनात जे असतं ते पूर्ण सत्य असतं, ते कोणत्याही प्रकारचं लपून किंवा काही असेल ते करत नाहीत, आणि तोच चेहरा आहे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो आहे. खूप खुश आहे, धन्यवाद. नाव काय विसरलं आहे मी, आयुष कारेकर. आयुष कारेकर. तू काळी एका धा का काळी दोन आधारे तू पकवत काळी एका धा का काळी दोन आता एका धा तू वाजवून कळता बरं हुशार झालंय मरे नुकतंच चालू झालंय म्हणजे आता आणखी हुशार जात होतं. आजच्या व्हिडिओमध्ये पाहिलं असेल की पकवास कशा रीतीने तयार केले जातात ते पाहिलेलं आहे. आजच्या व्हिडिओपुरती मी या ठिकाणी थांबतो आहे. जर तुम्हाला पकवास वगैरे पाहिजे असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये मी यांचा नंबर टाकेल, तुम्ही निश्चित यांना कॉन्टॅक्ट करू शकता. योग्य दरात आणि चांगल्या स्थितीत अशा प्रकारचा पकवास हे बनवून देण्याचा प्रयत्न करणार आहे. आणि जर तुम्ही माझा सिंधुदुर्ग या यूट्यूब चॅनलचं नाव सांगितलं असेल तर नक्कीच तुम्हाला कन्सेशन या ठिकाणी भेटेल. बरोबर? हो बरोबर. आता मात्र रजा घेतोय. बाय बाय.